रजाकारी पाहिजे या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग ज्याला वाटतं त्याला मतदान करा. काय पाहिजे तुम्हाला, शिवशाही पाहिजे का रजाकारी पाहिजे, या म्हणा. संभाजीनगरकरांना विचारा. विकास जरूर, पण मत मागताना सुद्धा कोणाची औलाद आपल्यासमोर मत मागते आहे, कोणाचे वारसदार आपल्यासमोर येत आहेत. मी आताना येताना ते ऑनलाईन वाचत होतो की ओवेसीची शिवसेनेच्या बाले किल्ल्याला धडक. अरे हा नुसता शिवसेनेचा नाही बाले किल्ला, हा भगव्याचा बाले किल्ला आहे. शिवरायाच्या हिंदुत्वाचा, शिवरायाच्या भगव्याचा हा बाले किल्ला आहे. एवढ्या धडका द्यायच्या तेवढं देऊन बघ. या माझ्या बुलंद बुरजाचा एक एक सुरा चिरा निखळणार नाही, एवढी ताकद, एवढी एकजूट ही माझ्या इथल्या संभाजीनगरकरांमध्ये. थांबू, लोक काय म्हणतील. वल्लभभाई म्हणे लोक बिक काय नाही, घुसायचं म्हणजे घुसायचं, तुकडा पाडायचा म्हणजे पाडायचा. हा संपूर्ण जो काय मराठवाडा आहे तो पूर्णपणे हा माझ्या भारताच्या संघराज्यात आला पाहिजे म्हणजे आला पाहिजेच. मी तुम्हाला मुद्दामून का सांगतोय, मत कोणाला द्यायचं? आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाला म्हणतो. काँग्रेसवाले म्हणतात काँग्रेसला द्यायचं, शरद पवार म्हणतात राष्ट्रवादीला द्यायचं, आणि खैरे साहेब तुम्ही जे म्हणालात ओवेसी, ओवेसी म्हणतो त्यालाच द्यायचं म्हणजे एम आय. मग चला माझी तयारी आहे, एक असंच व्यासपीठ लावा, संपूर्ण मराठवाडाकरांना बोलवा आणि प्रत्येक पक्षाची स्थापना कोणी केली, कशासाठी केली त्याचा इतिहास काढा. माझी तयारी आहे, माझी तयारी आहे. जसं मी अभिमानाने सांगतो की शिवसेनेची स्थापना शिवसेना प्रमुखांनी प्रथम भूमिपुत्रांसाठी आणि नंतर ज्या वेळेला कळलं की या देशामध्ये हिंदू संकटात येतोय म्हणून आम्ही हिंदुत्वाचं कंकण हाती बांधलं. होय, आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो. काँग्रेस कशासाठी करते मला माहित नाही, एम आय एम कोणासाठी करते, एम आय एमचे संस्थापक कोण, एम आय एमचा मूळ हेतू काय होता, त्यावेळेला त्यांचे यांचे पूर्वज कासिम रजवी हे काय भाषणं देत होते, त्यांची भाषणं एवढी प्रक्षोभक असायची त्याही वेळेला आणि एवढी मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये घुसली होती. ते सांगायचे हे हैदराबाद संस्थान हॅटपणे, हे नाही होणार भारतीय संघराज्यात सामील, उलट भारताला आमच्या हैदराबाद संस्थांमध्ये सामील व्हावं लागेल. केवढी मस्ती, ही मस्ती असलेली माणसं ही पुन्हा जर का आपल्यासमोर येऊन मत मागणार असतील. आणि याच ओवेसीचा भाऊ काय म्हणाला होता तुम्ही विसरलात, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हे पोलीस पणे बाजूला करा, आम्हाला फक्त 15 मिनिटं द्या, मग आम्ही बरोबर शिकवतो या लोकांना. अरे या लोकांना म्हणजे आता तसं काय तुम्ही करू शकणार नाही, ही लोक म्हणजे काही नामर्दाची औलाद नाही, ही शिवप्रभूची या महाराष्ट्रामधली मर्दाची औलाद आहे. उद्धव ठाकरे साहब और उनकी पार्टी अगर महाराष्ट्र के अंदर जाति धर्म और समाजों के बीच में तेढ़ निर्माण करने का अगर किसी ने काम किया तो वो शिवसेना पार्टी. जब से शिवसेना आई तो उन्होंने कभी है तो उत्तर भारतीयों को गाली दिए, कभी गुजरातियों को दिए, मुसलमानों के बारे में तो कभी अच्छा कहा ही नहीं है उनसे. तो मैं उद्धव ठाकरे साहब किसके मुंह से कोई फूल हमारे लिए निकलते हुए हम देखेंगे नहीं, मतलब उनकी राजनीति ही ख़त्म हो जाएगी. अगर वो मुसलमानों को गालियाँ नहीं देंगे तो उनकी राजनीति ही ख़त्म हो जाएगी, उनका लक्ष्य यही है. खैरे साहब जीतते कैसा थे, खान पाइजे या बांध चाहिए, हिंदू मुस्लिम यही मुद्दों के ऊपर चुनाव वो करते थे ना, तो स्वाभाविक है. और रजाकार के बारे में उद्धव ठाकरे साहब को थोड़ा सा समझ लेना चाहिए, थोड़ा सा अगर ज्ञान हासिल करे उन्होंने, पता नहीं है वो कितनी शिक्षा हासिल किए हुए हैं, लेकिन अगर वो ज्ञान हासिल करे होते थे तो रजाकारों का मजलिस से कोई लेना देना नहीं है. हमने जिन्हा की टू नेशन थियरी जब हमारे बाप दादाओं से पूछा गया था कि भारत या पाकिस्तान, तो हमने कहा था कि पाकिस्तान किसी सूरत में नहीं, ये मुल्क में हम पैदा हुए हैं, ये मुल्क हमारा है. रजाकार 70 साल पहले थे, उद्धव साहब ने उनको हैंडल कर लेना था उसी वक्त में. हमारा रजाकारों से कोई लेना देना नहीं है, लेकिन उद्धव साहब अगर थोड़ा सा ज्ञान लेके अगर आए, मैं तो उद्धव साहब को कहूँगा कि साहब अगर थोड़ा सा ज्ञान लेके बैठे, अपन एक चर्चा के अंदर सामने बैठेंगे, आप अपने 4 लोगों को साथ में बिठा के रखना, मैं अकेला है तो आपके सामने बैठूंगा, तब चर्चा करेंगे इन बातों के ऊपर. भाषण के अंदर तो कोई आके है तो ये राजा, कोई राजा आके गुस्से भी बड़बड़ करके चल जाता है, कोई दूसरा आके चल. अगर आपको सही, अगर लोगों के बीच में, तो आपको ओपन चैलेंज है उद्धव ठाकरे साहब कि किसी चर्चा में, ओपन चर्चा के अंदर, शिवाजी ग्राउंड के ऊपर
आप अकेले नहीं रहेंगे क्योंकि आपके पास इतना ज्ञान नहीं है, आप अपने चार प्यादों को लेकर खड़े रहेंगे और इम्तियाज जलील अकेले खड़ा रहेगा। चुनौती स्वीकार करिए उद्धव ठाकरे साहब।